श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहे। कारणही तसंच होतं, मी तुम्हाला नक्कीच विविध व्हिडिओंमार्फत ते कारण सांगणार आहे, पण त्याआधी आपण पाहूया अक्षय तृतीयेला काय दान करावं जेणेकरून आपल्या सर्व पापांचा नाश होऊन आपल्याला पुण्य प्राप्त होते, आपल्या पित्रांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो। तर पाहूया, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दही भात। तुम्ही दही भात दान करा, घरातील सर्व बाधा तुमच्या निघून जातील। तर दुसरं आहे, पितरांचे तर्पण केल्याने घरातील गरिबी दरिद्रता निघून जाते। आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला दान करायची आहे ती म्हणजे धान्याचे दान, आणि यामुळे आपला अकाल मृत्यूपासून रक्षण होते। चार नंबरचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांनी करायचं आहे दूध दही ताक, आणि विद्यार्जन करिअरमध्ये तुम्हाला यामुळे यश मिळेल। आता अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्यांचे दान करायचे, यामुळे तुमच्या घरातील आजारपण दूर होते। गोरगरिबांना या दिवशी वस्त्र दान करावेत। आता सहावी गोष्ट आहे ती म्हणजे कुंकूदान, आणि या दिवशी जर कुंकूदान केलं तर पतीला दीर्घायुष्य मिळते, तसेच मान सन्मान प्रतिष्ठा देखील वाढते। सातवी गोष्ट आहे ती म्हणजे विड्याची पानं, म्हणजे खायची पानं, नागिनीची पानं तुमच्याकडं काय म्हणतात, त्या पानाचं दान करायचं आहे, त्यामुळे राजकीय क्षेत्रात यश मिळते। गादी किंवा चटईचे दान केल्याने तुम्हाला सुख प्राप्त होईल। चप्पल दान केल्याने तुमची पापमुक्ती टळेल। आता दहा नंबरची वस्तू आहे ती म्हणजे नारळाचं दान। नारळाची दान केल्यानं पितरांना मुक्ती देण्यात सहाय्यक ठरते। अकरावी गोष्ट आहे ती म्हणजे पान सुपारी जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते। या दिवशी फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पदप्राप्ती होते, म्हणजेच प्रमोशन होतं। आता अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोडाचा पदार्थ गोरगरीब लोकांना नक्की दान करा। गुरुदक्षिणा दिल्याने अत्युच्च ज्ञानाची प्राप्ती होते। आता अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावेत। या दिवसापासून अनेक घरात माठातील पाणी थंड पिण्यास सुरुवात केली जाते। माठातील पाणी पिल्याने आरोग्य तुमचं नक्कीच उत्तम राहतं। आता अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस नक्की दान करावे, त्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते। हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कनक म्हणजे सोन्याच्या बरोबरीचे मानलं जातं। जवस दान केल्याने घरातील धन दौलत वैभव आणि समृद्धी गेलेली परत येते, आणि असेल तर अजून वाढली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान केल्याने लक्षात घ्या अत्यंत पुण्य देणारे काम आहे। पुराणात म्हटले आहे की या दिवशी जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते। अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू दान केल्याने माता अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, घरात अन्नाची कधीच कमी भासत नाही। आता या दिवशी गरीब व गरजूंना आंबे दान करावेत। आंबे खाण्यास सुरुवात करा या दिवशी केली जाते। आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत। आता अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्याच्या दुतर्फा डोंगरमाथ्यावर वृक्ष लागवड करावी, याने अनंत पुण्य प्राप्त होते। लक्षात घ्या, रोपांची निगा राखल्यास पुण्याचा क्षय होत नाही। लक्षात ठेवा, अक्षय तृतीयेच्या कोणत्याही स्वरूपाची कर्ज तुम्ही चुकूनही काढू नका या दिवशी, कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते, लवकर तुमचं फिटत नाही, लक्षात घ्या। त्यामुळे या गोष्टी तुम्ही अवश्य पाळायच्या आहेत। हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी व कुटुंबियांना अवश्य नक्की शेअर करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कामे करू नयेत हे जर जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये तृतीया किंवा फक्त टी असे टाईप लिहा। आम्हाला मदत म्हणून या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।